मंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय यांनी गेल्या महिना दीड महिन्यामध्ये जे काही निर्णय घेतले त्यांनी या प्रकल्पातच एक नवसंजीवनी या प्रकल्पाने मिळाली आहे. या काम करणाऱ्या टीमला सुद्धा एक प्रकारची उभारी उमेद आणि चैतन्य प्राप्त झालंय. त्यामुळे दोन गोष्टींसाठी आज मी या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री द्वयांचे आभार मानते. एक तर आज वेळात वेळ काढून त्यांचं अतिशय व्यस्त शेड्यूल असताना सुद्धा आजच्या कार्यक्रमाला ते इथे प्रत्यक्ष उपस्थित राहिले आणि प्रकल्पाला त्यांचा असणारा जो पाठिंबा आहे ज्याच्यामुळे पूर्ण मुंबईची ही दुसरी जीवनवाहिनी ठरू शकणाऱ्या आणि 17 लाख प्रवाशांना दररोज घेऊन जाण्याची क्षमता असणाऱ्या या प्रकल्पाच्या खरंच आता पूर्ततेचा म्हणजे त्याचं आपण प्रत्यक्ष मुंबईकरांच्या सेवेत ती रुजू करू शकू अशी पूर्ण आशा या प्रकल्पासाठी निर्माण झाली आहे. आणि पुढच्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या प्रकल्पाची पहिली फेज सुरू करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी आमचे सर्व कॉन्ट्रॅक्टर्स कन्सल्टंट्स हे सगळे त्या स्वप्नाला पूर्णपणे हातभार लावू इच्छितात. आपल्याला माहिती आहे की प्रकल्पामध्ये वेगवेगळे टप्पे असतात आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा जो असतो तो प्रकल्पाचा जे रोलिंग स्टॉक आहे ट्रेन्स आहेत त्या ट्रेन येणं. या प्रकल्पासाठी ट्रेनची ऑर्डर आपण खूप काळापूर्वी दिलेली होती परंतु आणि त्या ट्रेनचं मॅन्युफॅक्चरिंग श्री सिटी आंध्र प्रदेश इथे होतही होतं. मेक इन इंडियामध्ये असलेला हा अतिशय महत्त्वाचा असा प्रकल्प म्हणण्यास हरकत नाही आहे परंतु डेपो तयार नसल्यामुळे या गाड्या आपल्याला आणता येत नव्हत्या. त्या गाड्या आणता येत नसल्यामुळे त्यांना पुढचं मॅन्युफॅक्चरिंग करता येत नव्हतं आणि एक प्रकारची थोडीशी एक तटस्थता त्याच्यामध्ये निर्माण झालेली होती. परंतु इथे आपण ही एक तात्पुरती ट्रेन हँडलिंग फॅसिलिटी तयार केली ज्याच्यामध्ये खूप कमी जागा आहे ही जिथे आपला रॅम्प आहे त्या जागेमध्ये तात्पुरती व्यवस्था केली. एक ट्रेनची लाईन पूर्ण तयार केली त्याच्यात इलेक्ट्रिफिकेशन केलं त्याच्या मेंटेनन्ससाठीची काही बेसिक व्यवस्था आपण इथे तयार केली आणि त्यामुळं आपण सर्वांच्या प्रयत्नातून ही पहिली ट्रेन इथे आणू शकलो. आणि आता डेपोमुळे आपला जो काही थोडासा वाया गेलेला वेळ आहे तो वाचवण्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयत्न करत आहोत. त्या प्रयत्नांचा भाग म्हणूनच या ट्रेनच्या काही चाचण्या आम्ही श्री सिटीमध्येच केलेल्या आहेत. जसं त्यातलं ड्रायव्हरलेस एलिमेंट जो आहे ड्रायव्हरलेस त्याचं परिचलन करणं आणि सिग्नलिंग सिस्टीमबरोबरचं त्याचं कोऑर्डिनेशन ह्या सगळ्या गोष्टी श्री सिटीमधल्या टेस्ट ट्रॅकवरच आम्ही टेस्ट केल्या. परंतु इथे आत्ता सध्या आपल्याला डेपोला टेस्ट ट्रॅक नाही आहे त्याच्यामुळं आपण आता ह्या सगळ्या म्हणजे आपल्या ट्रेनचं डिझाईन आणि ट्रॅकचं डिझाईन ह्या दोन्हींच्या सुद्धा त्याचं जे प्रूव्हिंग टेस्ट्स आहेत ते आपण आता इथे त्याची सुरुवात करतो आहे आणि प्रकल्पाच्या कमिशनिंगमधला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे असं मला वाटतं. कारण डेपोचं काम आता सुरू झालं आहे परंतु ते पूर्ण होईपर्यंत आपण न थांबता त्याला पॅरलली समांतरपणे आपण काही कामं करतो आहे जेणेकरून आपल्याला पुढं कमिशनिंगसाठी लागणारा वेळ हा कमी होऊ शकेल यासाठी हे सगळे प्रयत्न आहेत. आपल्या ट्रेनच्या या मेट्रो 3 गाड्या ह्या 8 डब्यांच्या आहेत. 3.2 मीटर रुंदीच्या प्रत्येक कोचमध्ये साधारण 300 ते 350 माणसं अशी एकूण 2400 माणसांना एका वेळेला ही गाडी घेऊन जाऊ शकते आणि 70,000 PHPDT असणारा हा कदाचित आपला एकमेव प्रकल्प मुंबईमधला असावा आणि तसाच संपूर्ण भुयारी असलेला भारतातला हा एकमेव प्रकल्प आहे. आणि अशा प्रकल्पामध्ये ट्रेनचं महत्त्वही खूप असतं कारण त्याच्यातवरच सगळा प्रकल्पाचा भार असतो आणि त्यामुळे अतिशय उत्तम दर्जाची पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञान असणारी अशी ट्रेन आपण या प्रकल्पासाठी निर्माण केलेली आहे. त्याला ॲक्वालाईन ही जी हा ही या मेट्रो लाईन 3 ॲक्वालाईन अशा प्रकारची थीम मिळालेली आहे. त्यामुळं मुंबईचा जो समुद्रकिनारा आहे इथलं जे सगळं मरीन कल्चर आहे त्याचा एक रिफ्लेक्शन या ट्रेनच्या रंगामध्ये त्यातल्या रंगसंगतीमध्ये आणि त्याच्या डिझाईनमध्ये आपल्याला दिसतं याची पूर्ण दखल आम्ही घेतलेली आहे. आणि आता पुढच्या डिसेंबर 2023 याचा पहिला टप्पा म्हणजे आरे कारडेपोपासून ते BKC सुरू करण्याचा आमचा पूर्णपणे तयारी आहे. त्याच्यामध्ये खूप आव्हानं आहेत पण मला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय आणि राज्य शासनाच्या पाठिंब्यानं आणि मुंबईकरांच्या पूर्ण अशा सपोर्टच्या आधारावरती आम्ही हे शिवधनुष्य निश्चितपणे पेलू. आपला सर्वांचं सहकार्य याच्यामध्ये आजपर्यंत मिळालेलं आहे तसेच त्याला यापुढेही मिळावं आणि शासनाकडूनही आम्हाला अशाच प्रकारचा सपोर्ट कायम मिळत राहावा अशी इच्छा व्यक्त करते. या आजच्या या शुभप्रसंगाच्या निमित्ताने आपणा सर्वांना शुभेच्छा देते आणि ज्यांनी ज्यांनी ही आजचा हा महत्त्वाचा माइलस्टोन साधण्यासाठी आम्हाला मदत केली ज्याच्यामध्ये माझे सर्व अधिकारी आहेत विशेषतः डायरेक्टर सिस्टीम आणि त्यांची पूर्ण टीम रोलिंग स्टॉकची पूर्ण टीम आमचे कन्सल्टंट त्याचबरोबरती अल्स्टॉम इंडिया ज्यांनी ह्या प्रकल्पाचं या ट्रेनचं मॅन्युफॅक्चरिंग केलं आहे त्यांचे सुद्धा मी या निमित्ताने आभार मानते. MMRCच्या प्रत्येक अधिकाऱ्याचं आणि कर्मचाऱ्याचं ह्याच्यामध्ये असलेलं योगदान आहे त्यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि यासाठी माझे जे यापूर्वीचे अधिकारी होते श्री रणजित सिंग देओल आणि SVR श्रीनिवास सर यांनी सुद्धा कारण हा जो निर्णय होता की आपण
डेपो नाही आहे तर आपण एक तात्पुरती व्यवस्था तयार करू आणि जी ट्रेन जी आपली टनेल तयार झाली आहे त्याचा वापर करून आपण ह्या ट्रायल सुरू करू याबद्दलचे निर्णय त्यांनी सुरुवातीला घेतले आणि त्याच्यामुळेच आज आम्ही त्याची फलश्रुती आहे ती आपल्याला दिसते. मला असं वाटतं यापुढे आता हा प्रकल्प थांबणार नाही, त्याची घोडदौड नक्कीच सुरू राहणार आणि पुढच्या काही काळात अजून 9 ट्रेन्स आम्ही इथे आणू. जसजसं या ट्रेनची चाचणी पूर्ण होईल आणि टनेल पुढे आम्हाला सहार रोड येथे क्रॉसओव्हरसुद्धा थोड्या दिवसामध्ये तयार होईल, त्याच्यानंतर ती ट्रेन दुसऱ्या ट्रॅकवर जाऊ शकेल आणि अजून नवीन ट्रेन आम्ही आणू, अशा पद्धतीने पुढच्या टप्प्यामध्ये काम होऊन या प्रकल्पाचं जे कमिशनिंग आहे ते ठरल्याप्रमाणे डिसेंबर 23 करण्याचा या निमित्ताने मी पुन्हा एकदा आमचा मानस व्यक्त करते आणि आपल्या सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.